जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला एक महत्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाना दणदणीत असा विजय मिळवलाय। टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करण्यात आलाय। दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 असं निर्विवाद वर्चस्व गाठण्यात आलंय। सगळ्याच आघाड्यांवरती ब्लॅक कॅप्स चारी मुंड्याचीच झालाय। सध्याची ही मोठी बातमी आणि कौतुकास्पद ही बाब म्हणावी लागेल, वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियानं हे कौतुकास्पद काम केलंय। टीम इंडियाचा दणदणीत असा विजय झालाय। ही मालिकाही त्यांनी आपल्या खिशामध्ये घेतली आहे। टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव झालाय। दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 असं निर्विवाद वर्चस्व गाठण्यात आलंय। सगळ्याच आघाड्यांवरती ब्लॅक कॅप्स चारी मुंड्याचीच झालाय। क्रीडा पत्रकार ज्ञानेश भुरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, टीम इंडियानं ही एक दमदार अशी कामगिरी केलेली आहे, कसं कौतुक कराल त्यांचं? नक्कीच, भारताच्या फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर पुन्हा एकदा भारताने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे। खरं तर पहिला कसोटी सामना पण जिंकायला पाहिजे होता, पण न्यूझीलंडच्या शेवटच्या फळींनी दिलेल्या झुंजीमुळे आपल्याला तो सामना जिंकता नाही आला, पण त्याची सगळी कसर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात भरून काढलेली आहे। आणि विशेषतः अश्विनच्या फेऱ्यात जो न्यूझीलंड संघ अडकला आणि पहिल्या डावात 60 धावात जो गारद झाला, तिथून ते कधीच सामन्यात नाही आले, तेव्हापासून फक्त भारताच्या विजयाची औपचारिकता बाकी होती। सर, पाहायला गेलं तर आता या मालिका नंतर, ही मालिका खिशात घेतल्यानंतर टीम इंडिया आता अव्वल स्थानी आहे। आणि याआधी क्रिकेट प्रेमींनी असं सांगितलं होतं की आपली टीम इंडियाच जिंकणार, त्यामुळे त्यांच्या या ज्या भावना आहेत त्या अगदी सुखावल्या असतील, सगळ्यांना आनंदाचा धक्का मिळाला असेल। नक्की, न्यूझीलंड संघाकडनं आपण गेल्या वर्षी जागतिक कसोटी सामन्याच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आपण हरलो होतो आणि आपलं अव्वल स्थान गेलो होतो, आणि आता पुन्हा एकदा आपण या नवीन मालिकेत वर्ल्ड मालिका जी कसोटीची आहे, जी वर्षभर चालते, त्या मालिकेत आपण पुन्हा एकदा अव्वल स्थानी आलो। हा नक्कीच आत्मविश्वास उंचवणारा विजय आपल्या संघासाठी पण आहे आणि क्रिकेट चाहत्यांसाठी सुद्धा आहे। जी सर, राहुल द्रविड जेव्हापासून प्रशिक्षक झाले आणि त्यानंतर हे काही वेगळे बदल पाहायला मिळाले, टीम इंडियाचा हा विजय झालाय। राहुल द्रविड प्रशिक्षक झाल्यानंतर हा विजय मिळाला, हा ही एक भाग झाला, पण सगळ्यात महत्वाचा भाग की हा संघ पहिल्यापासून विजयाच्या चौसेमध्येच होता। काय एक दोन बदल झाले, पण आता एवढं नक्की सांगता येईल की राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली एक भारताचा नवीन युवा चेहरा आपल्याला समोर दिसण्याची शक्यता आहे। जी सर, हे खूप मोठ्या अंतरानं म्हणजे 372 धावांनी पराभव झालेला आहे, त्यामुळे सगळ्याच आघाड्यांवरती ब्लॅक कॅप्स या चारी मुंड्यात चेत असं म्हणायला हरकत नाही। हो नक्कीच नक्कीच, भारतीय संघांनी पहिल्या डावात बॅटिंग करून त्यांच्यावरती दडपण टाकल्यानंतर 60 धावा, जरी एजाज पटेलनी 10 विकेट घेतली तरी तो क्षण विसरता नाही येणार आहे निश्चित, पण आपल्या धावा झाल्या, त्याच्यानंतर फिरकीनी त्यांना 60 धावात गुंडाळलं, तिथपासून आपला विजय हा निश्चित होता। आणि मगाशी जे म्हणलं की राहुल द्रविडच्या मार्गदर्शन आपल्या युवा संघ आपल्याला मिळणार आहे, श्रेयस अय्यर खेळतोय, मयांक अग्रवाल, ही सगळी नवीन मुले। जी सर, धन्यवाद तुम्ही केलेल्या या सखोल विश्लेषणाबद्दल। तर टीम इंडियानं करून दाखवलंय असंच म्हणावं लागेल, कारण टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव करण्यात आलाय। दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 असं निर्विवाद वर्चस्व गाठण्यात आलंय, त्यामुळे सगळ्याच आघाड्यांवरती ब्लॅक कॅप्स चारी मुंड्याचेच झाले। वानखेडेवरच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दणदणीत असा विजय मिळालाय। वानखेडेवरच्या या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियानं दणदणीत असा विजय मिळवलाय। ही मालिकाही त्यांनी आपल्या खिशात घेतली आहे। न्यूझीलंडचा 372 धावांनी पराभव झालाय। ऑस्टिन कुटीनो आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, क्रिकेट खेळाडू आहेत। सर, काय सांगाल वानखेडेवरच्या या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियानं दमदार अशी कामगिरी केली आहे? बहुत ही इम्पॉर्टंट विक्ट्री है इंडिया के लिए ये। जी क्योंकि इस विक्ट्री को वर्ल्ड चैंपियनशिप में काउंट किया जाएगा, इसके पॉइंट्स जो है। और आपको याद होगा गया साल हम लोग वर्ल्ड कप फाइनल उनसे हारे थे,
न्यूजीलैंड से, तो उस हिसाब से ये विक्ट्री जो है वन साइडेड विक्ट्री है 372 रन से, वो बहुत ही इम्पोर्टेंट है इंडिया के आगे के परफॉर्मेंसेस के लिए। जी, इसके लिए राहुल द्रविड़ को हम श्रेय दे सकते हैं? हाँ, राहुल द्रविड़ को तो दे सकते हैं, उसका डाउट ही नहीं है, और इसके लिए हमको रवि शास्त्री को भी देना पड़ेगा क्योंकि ये टीम उन्होंने बना के इनके हाथ में दे दिया है, तो बहुत ही अच्छा टैलेंट है इंडिया के पास, जबकि मेन प्लेयर्स बहुत से रेस्ट ले रहे हैं, बुमराह जैसे प्लेयर्स हैं जो रेस्ट ले रहे हैं, फिर भी इंडिया ने एक ही अच्छा कॉम्प्रिहेंसिव विक्ट्री निकाला हुआ है न्यूजीलैंड से। जी, धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल। तर टीम इंडियाचा हा मोठा विजय म्हणावा लागेल, टीम इंडियाकडून न्यूझीलंडचा पराभव करण्यात आला आहे।